तर एकरी तुम्हाला साधारणपणे किती ऍव्हरेज भेटत होतं? पहिले 7 ते 8 क्विंटल पिकते, यंदा 10-10 वरच पिकणार म्हणजे 10 वरच जाईल, म्हणजे साधारणपणे 3 ते 4 क्विंटल 100% त्यामध्ये वाढ होणार आहे असं शेतकऱ्याचं प्रत्यक्ष त्यामध्ये म्हणणं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज त्यामध्ये आपण एका हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि शेतकऱ्यांनी एक अतिशय जबरदस्त त्यामध्ये प्लॉटचं त्यामध्ये नियोजन केलेलं आहे. जे काही अंतर आहे एकदम व्यवस्थित ठेवून आणि हरभऱ्याचं त्यामध्ये सध्या जर फुटवा पाहिला अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि एकंदरीत जर हरभऱ्याचे घाटे सुद्धा पाहिले एकदम चांगले लागलेले आहे. आपण प्रत्यक्षपणे शेतकऱ्याकडूनच त्यामध्ये जाणून घेणार आहोत की एकंदरीत पहिल्यापासून म्हणजे अगदी पेरणी हरभऱ्याची लागवड केल्यापासून तर सध्या आता हरभरे घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे, तर सुरुवातीपासून तर आतापर्यंत कशाप्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे हे प्रत्यक्षपणे आपण शेतकऱ्याकडून त्यामध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुनील किशन जाधव कळसा. कळसा. आपला मोबाईल नंबर? 72-62-75-43-43. तर तो जो काही आपला आहे हरभऱ्याचा त्यामध्ये तुम्ही लागवड वगैरे केली आहे, किती एकर क्षेत्रावरती हरभऱ्याची लागवड केली आहे? 5 एकरावर टोपलेलं आहे, 2 फुटावर, 2x6 इंचावर. आणि जो हरभऱ्याचा वाण केलेला आहे तर कोणत्या वाणाची केलेला आहे? जाकीच आहे, महाबीज जाकी महाबीजचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आता जी काही लागवड वगैरे केलेली आहे टोकन केलेलं आहे तर जे काही अंतर ठेवलेलं आहे हे अंतर किती ठेवलेलं आहे? 2 फुटाचं आहे. 2 फुटाचं त्यामध्ये अंतर ठेवलेलं आहे. 6 इंचावरती त्यामध्ये टोकलेलं आहे. तर 1 एकरसाठी ज्यावेळेस तुम्ही हे अंतर ठेवून त्यामध्ये लागवड केली तर 1 एकरसाठी किती बियाणं लागलं हरभऱ्याचं? 5 एकरात पण लागलं 90 किलो. 5 एकरासाठी त्यामध्ये 90 किलो बियाणं लागलं. आणि मग तसं इतर वेळेस तुम्ही इतर पद्धतीने त्या वेळेस करायचे तर इतर वेळेस किती बियाणं लागायचं? नाही, मला 1 क्विंटल 60 किलो लागायचं. 1 क्विंटलच्या वरती त्यामध्ये लागायचं म्हणजे यावेळेस आपली बियाण्याची सुद्धा त्यामध्ये बचत झालेली आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हरभऱ्याची त्यामध्ये टोकन पद्धतीने लागवड केली त्यानंतर हरभऱ्याला पहिली फवारणी घेतली, आता पहिल्या फवारणीसाठी त्यामध्ये आपण आपलं ह्युमिक जेल आणि चॅलेंजरचा त्यामध्ये वापर केला हरभऱ्याचा एकंदरीत फुटवा होण्यासाठी, तर कसे रिझल्ट मिळाले? 1 नंबर फुटा फुटला. हा. कलर 1 नंबर आला. कलर 1 नंबर आला म्हणजे साधारणपणे 2 फूट त्यामध्ये अंतर शेतकरी मित्रांनो ठेवलं होतं. 2 फूट अंतर ठेवल्यानंतर जर तुम्ही हरभरा पाहिला तर पूर्णपणे क्षेत्र त्यामध्ये झाकून गेलेला आहे, म्हणजे जो काही फुटवा वगैरे झालेला आहे अतिशय एकदम चांगला झालेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर हरभऱ्याला त्यामध्ये तुम्ही पहिली दुसरी फवारणी घेतली, हरभऱ्याची फुलांची संख्या त्यामध्ये वाढवण्यासाठी फ्लॉवर स्ट्रॉंग आणि चमत्कारचा त्यामध्ये वापर केला, तर कसे फुलं लागले? फुलं भरपूर जवळजवळ एकदम, आपण जे दुसरी मारतो ना हा ते दूर लागते. हा. पण याचे एकदम कांडे जवळजवळ होते, म्हणजे जास्त जर पाहिलं एकंदरीत जे काही आपला हरभऱ्याचं फांदी असते तर जास्त अंतर न राहता कमी ठिकाणी कमी जागेमध्ये जास्तीत जास्त त्यामध्ये फुलं वगैरे लागलेली आहे. आणि तुम्ही जर घाटे सुद्धा पाहिले तर अतिशय पूर्णपणे शेवटपासून तर पूर्णपणे टोकापर्यंत घाटे एकदम व्यवस्थित त्यामध्ये भरलेले आहेत. आणि सर जे मर रोग आहे ते खूप कमी झालेला, कमी मर म्हणजे मर सुद्धा आपल्या हरभऱ्याचे कुडच त्यामध्ये झालेले नाही. सुरुवातीला आपण ह्युमिक जेल वापरलं पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी, एकदम जबरदस्त मुळ्या वाढल्या त्याच्यामुळे मर सुद्धा आपल्या लोकांचा जसं मर रोग आहे सर हा ते खूप कमी झालेला आहे. कमी झालेले जर एकंदरीत प्लॉट मध्ये पाहिली तर मर सुद्धा आपली त्यामध्ये झालेली आहे. आणि त्यामध्ये आता तुमची तिसरी सुद्धा त्यामध्ये फवारणी घेऊन झालेली आहे घाटे भरण्यासाठी. बरोबर. तर एकंदरीत जे काही तुम्ही आता पहिली असेल फवारणी किंवा दुसरी असेल तिसरी असेल सगळे त्यामध्ये आपण वरदचे त्यामध्ये प्रोडक्ट वापरले, वरदचे वापरले, रिझल्ट कसा वाटला मग तुम्हाला? 1 नंबर आहे. छान आहे, एक नंबर छान. मागच्या वर्षी तुम्ही किती एकरला वरद वापरलं होतं? मागच्या वर्षी एकरासाठीच वापरलं. आणि ह्या वर्षी किती एकरला वापरले? आता कमसे 18 एकर आहे माझं. म्हणजे टोटल जर पाहिलं तर 18 आहे, काकाचा आणखीन वेगळा आहे. हा का? म्हणजे तुमच्या काकांचं त्यामध्ये अलग आहे, आणखीन वेगळं. आणि तुम्ही स्वतः वैयक्तिक 18 एकरला त्यामध्ये वरदचं सगळं त्यामध्ये वापरलेलं आहे. जर एकंदरीत जर सांगायचं झालं मागच्या वर्षी आपले जे काही शेतकरी आहेत त्यांनी सुरुवातीला 1 एकरला मागच्या वर्षी ट्राय करून पाहिला की रिझल्ट कसे जाणवत आहे. मागच्या वर्षी त्यांना तुम्हाला अप्रतिम रिझल्ट आले म्हणून या वर्षी त्यांनी टोटल 18 एकर क्षेत्रावरती पहिली फवारणी असेल, दुसरी असेल आणि आता त्यामध्ये तिसरी फवारणी, तिन्ही फवारण्या त्यामध्ये वरद तंत्रज्ञानानुसार तिन्ही फवारण्या त्यामध्ये घेतलेल्या आहे. आणि जे काही आता समजा आमचे तुम्हाला जो काही अनुभव आला तर एकंदरीत कसा अनुभव वाटला? जे काही औषधं वगैरे वापरले दुसऱ्या वापरल्यापैकी याच्यात फायदा बी आहे. हा. उत्पन्न बी वाढूशी वाढते, उत्पन्न पण वाढते. आता मागच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही हरभरा वगैरे केला होता इथं वेळेस त्यामध्ये करायचे तर एकरी तुम्हाला साधारणपणे किती ऍव्हरेज भेटत होतं? पहिले 7 ते 8 क्विंटल पिकते. हा. यंदा 10-10 वरच पिकणार म्हणजे 10 वरच जाईल, म्हणजे साधारणपणे 3 ते 4 क्विंटल 100% त्यामध्ये वाढ होणार आहे असं शेतकऱ्याचं प्रत्यक्ष त्यामध्ये म्हणणं आहे. तर जे काही आमचे समजा बाकीचे शेतकरी आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? वरदचे तंत्रज्ञान त्यामध्ये वापरायला हवं की नको? नाही, कधी वापरायला पुरते, काहून याच्यातनी माहिती भेटते कधी कोणती औषधी मारायची आहे. काही गाईडलाईन असली तर तुम्ही येता, कॉल केल्यावर येते माणूस. दुसऱ्या कंपनीच काय आणाचं मारायचं त्याच्यात काही रिझल्ट नाही.
आमचे प्रतिनिधी तुमच्या प्लॉट वरती येतात, प्रत्यक्षपणे मार्गदर्शन करतात, काय औषध घ्यायचे काय नाही सगळं त्यामध्ये वेळोवेळी वरती तुम्हाला सल्ला त्यामध्ये देत असतात. तर अशा प्रकारे जर पाहिलं एकंदरीत 18 एकर क्षेत्रावरती तंत्रज्ञानाचा आपल्या त्यामध्ये वापर केलेला आहे आणि अतिशय सुंदर त्यामध्ये प्लॉट आलेला आहे. सध्या घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. एकरी जर तुम्ही जर पाहिलं साधारणपणे एका एका झाडाला जर तुम्ही जर घाटे पाहिले तर भरपूर त्यामध्ये घाटे लागलेले आहे. म्हणजे साधारणपणे 400-450 आसपास त्यामध्ये घाटे लागलेले आहे आणि जे काही अंतर सुद्धा असतं अतिशय कमी अंतरावरती त्यामध्ये घाटे लागलेले आहे. अनेक वेळेस काय होतं शेतकऱ्यांचं घाटे जो जे काही दोन फांद्यातील अंतर असतं घाटातील ते अंतर वाढलं जातं आणि कमी घाटे लागतात. पण याच्यात जर पाहिलं तर घाटे एकदम त्यामध्ये लागलेले आहे. एका एका जर फांदीला पाहायचं जर झालं तर साधारणपणे 10-1 घाटे त्यामध्ये सध्याच्या स्थितीला त्यामध्ये लागलेले आहे. अशा प्रकारे छान त्यामध्ये प्लॉट आलेला आहे. शेतकऱ्याची मेहनत, त्यानंतर आमचे कृषी प्रतिनिधी असतील चव्हाण सर, त्यांनी केलेलं वेळोवेळीवरती मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांनी योग्य वेळ घेतलेली त्यामध्ये फवारणी, यातून चांगल्या प्रकारे आपला हरभऱ्याचा प्लॉट त्यामध्ये भरलेला आहे. जो काही तुम्ही आमच्यासाठी बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडलास नक्की व्हिडिओला लाईक करा. पाटील कृषी केंद्राचे हात आहे. हा, तिथून लई सहकार करते आम्हाला. हा.